महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधान परिषद गटनेते श्री प्रवीणजी दरेकर आज साताऱ्यातील सुरू असलेल्या नवीन मेडिकल कॉलेज बांधकामाची पाहणी केली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्वात मोठे मेडिकल कॉलेज हे साताऱ्याचं असेल असे उद्गार काढले आहेत. या प्रवासामध्ये ज्या अनेक गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये विकास तीर्थ हे एका अर्थाने ही तीर्थक्षेत्रच आहेत ना. साताऱ्यात एवढं मोठं मेडिकल कॉलेज होईल हे तीर्थक्षेत्र आहे. तर ही पाहायला जाणं, त्यातल्या काही अडचणी असेल तर त्यांनी काही अडचण सांगितली की बाबा या पुरवण्यांमध्ये त्यांना काही बजेट लागणार आहे, आम्ही लगेच कामाला लागणार. मग शिवेंद्रराजांनी एक सूचना केली की बा इथे हॉस्टेल तुम्ही बांधलं तर कॉलेज आणि हॉस्टेल दोन्ही एका वेळेला आलं पाहिजे. तिथे हॉस्टेल बनवून कॉलेज तेच राहिलं तर लांब पडेल. तर असं करलं की तिथे जे आहे सरकारी निवासस्थानं ती 1 कोटी रुपये PWD उद्या सँक्शन करून घेऊन ती ओके करून घ्यायची. असं सगळ्या रोड, ब्रिज, गटर, इमारती यात प्रवासात भेटी देऊन त्यातल्या अडचणी समजून घेणं आणि तेही लोकांपुढे आणणं की बा साताऱ्यामध्ये हे कॅम्पस जेव्हा होईल तेव्हा साताऱ्यामध्ये इतकं मोठं कॅम्पसच कोणाचं नाही असं होईल. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजमधलं हे सगळ्यात मोठं उदाहरण होईल की या प्रकाराने मेडिकल कॉलेज उभं करत असतं.